हुआ? कौन सा फोन होता? I mean, is everything all right? वाटवानी चा फोन होता. आपली एंगेजमेंट है ना, तर विश करायला फोन केला होता. वाटवानी? वाटवानी म्हणजे तुझा तो मॅनेजर ना? अगं पण एवढंच आहे तर डिस्टर्ब का झाली असे एवढी? डिस्टर्ब? छे, डिस्टर्ब कुठे? ऍक्च्युली उशीर झालाय ना खूप, बाहेर सगळे वाट बघतात ऑलरेडी. आता जर उशीर झालाच आहे तर तुझ्या चॅलेंजचं काय? ते तर अजून तू पूर्ण केलंच नाहीयेस. आता रूमपर्यंत आलाच आहेस तर चॅलेंज पूर्ण कर ना. चल चल, जास्त वेळ वाया घालवू नको. कम ऑन, लवकर केस करून टाक. उल्हास काय करतोस तू? वाटवानींना फोन लाव. वाटवानींना? का? कारण मला नाही वाटत तू खरं बोलतेस. माझ्यावर संशय घेतोयस? हो, मी घेतोय संशय तुझ्यावर. इनफॅक्ट मला खात्री आहे की तू माझ्याशी खोटं बोलतेस. तुला काय मी मूर्ख वाटतो का पूर्वा, की तू काही सांगशील आणि माझा तुझ्यावरती विश्वास बसेल? विसरू नकोस, मी एक वकील आहे. तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट दिसते की तू खोटं बोलतो. काय लपवतीयस पूर्वा? अरे नाही. अच्छा, मग एवढं घाबरायला काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन कळतंय. आणि हे तुझ्या बोटांचं काय झालं? ही सगळी लक्षणं एका खोटं बोलणाऱ्या व्यक्तीची आहे. बोल पूर्वा, काय चाललंय? काय लपवतीयस माझ्यापासून पूर्वा, बोल. मी काहीच लपवत नाहीये. अरे तू एवढा संशय का घेतोयस माझ्यावर? का म्हणजे? तुझ्यातला बदल बघून. अगं मगाशी वाटवानींचा फोन यायच्या आधी जेव्हा मी तुला म्हटलं की मला माझा चॅलेंज पूर्ण करायचं आहे, तेव्हा किती रूडली मला बाजूला ढकललास आणि म्हणालीस की काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुला माझ्याशी. त्यानंतर तुला फोन आला आणि तू भयंकर टेन्शन मध्ये आली. मी विचारलं काय झालं तर तुम्हाला बनवा बनवीची उत्तर देऊ लागली आणि आता परत जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात तू मला माझा चॅलेंज पूर्ण करायला सांगतेस. गेल्या 2 मिनिटात तुझ्यात किती एक्स्ट्रीम बदल झालेत आणि तू म्हणते काही घडलंच नाही. पूर्वा, मी तुला आज नाही ओळखत. मित्र आहे मी तुझा. तू किती चंचल आहेस हे मला चांगलंच माहितीये. तू किती इम्पल्सिव्ह आहेस, किती कन्फ्युज आहेस हेही मला चांगलंच माहितीये. आधी तर तू मला रिजेक्ट केलंस, मग अचानक माझ्या प्रेमात काय पडलीस हा? आणि आता कदाचित पुन्हा कन्फ्युज झाली असेल की एंगेजमेंट करावी की नाही. मे बी त्या वाटवानीने तुला जाणीव करून दिली असेल की लग्न केल्यावर तुझ्या करिअरवर किती वाईट परिणाम होईल ते, आणि म्हणून कदाचित तुला माघार घ्यायची असेल. बरोबर ना? पूर्वा, तुला ही एंगेजमेंट करायची नाहीये ना? हा, अगं बोल ना पूर्वा, बोल. तुला नाही करायची ना एंगेजमेंट? नाही उल्हास, असं खरंच नाहीये. अरे वाटवानीचा फोन आला होता अभिनंदन करायला, मी खरंच सांगते. अच्छा, फक्त अभिनंदन करायलाच फोन आला होता ना? मग थोडस अभिनंदन मीही स्वीकारतो ना. हॅलो, हा बोल पूर्वा मॅडम. हॅलो हॅलो, अरे
हॅलो हॅलो काय होतंय? खूप खूप दुखतंय का? त्या दिवशी विष घेतल्यापासून असं अधून मधून दुखत पोटात, पण तुला सांगितलं नाही. अगं पण सांगितलं का नाहीस तू? उल्हास, आपल्या एंगेजमेंट मुळे मला काय आनंद झाला होता की लक्ष केलं, मी तुझ्या प्रेमात खूप बुडून गेले. मला काय दुखतय काय होतय ती जाणीवच नाही राहिली उल्हास, पण तू आता मला जाणीव करून दिलीस. मी विष प्यायले तुझ्यासाठी, तुला त्याचं काहीच नाहीये, विश्वास नाहीये तुझा माझ्यावर. हे करण्यापेक्षा मी मरून गेले असते ना तर खरंच बरं झालं असत. तुझा जर विश्वासच राहिला नाहीये माझ्यावर तर आपण ही एंगेजमेंट कॅन्सल करूया. उल्हास जा इथून, तू ब्रेकअप करून टाक माझ्याशी. उल्हास हो दे, माझी जितकी बदनामी व्हायची तितकी होऊ दे, काका काकूंची माझी. आणि जर बदनामी नाही ना सोसली तर पुन्हा एकदा विष पिऊन मरून जाईन मी. कदाचित त्यानंतर तरी विश्वास बसेल तुझा माझ्यावर. मी मेल्यानंतरच तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल. वा वा, ऐक तो काय करते गुरुवा? गुरुवा तू, गुरुवा माझ्यावर संशय नाही. मी 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 प्रॉमिस करतो तुला पूर्वा, मी मी कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. आय प्रॉमिस पूर्वा. पूर्वा खूप उशीर झालाय, सगळे बाहेर वाट बघत असतील. मी मी बाहेर जाऊन बसतो, तू पटकन आवरून बाहेर ये. बाबा खूप पंक्चुअल आहे, प्लीज. थिंक थिंक पूर्वा, लगोरीला कसं सांगायचं? नाहीतर एक काम करते, सध्या रेडीहून बाहेर जाते. सगळ्याजण तर त्या खोलीत आहेत, त्यांना काहीच कळणार नाही. आधी एंगेजमेंट करून तर मोकळी होते, मग काय नंतरचं नंतर बघता येईल. तिथे सगळ्यांना देखत तर काहीच बोलणार नाहीत. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल पाहत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.